आपल्या रक्तदानाला फक्त 15 ते 20 मिनिट लागतात. फक्त ह्या 15 ते 20 मिनिटात आपण एका रक्तदानाने 3 पेशींच्या प्राणवाचवायला मदत करतो. तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी, रक्तपिंडिका असे 3 मुख्य घटक या आपल्या रक्तदानातून वेगळे केले जातात आणि 3 पेशंटला कदम कदम मिलाए जा, गगन गगन झुकाए जा, रख हौसला कर फैसला, तुझे वक्त बदलना है. डरना तो बंद आ, रुकना तो बंद आ, राह पे चल बंद आ. डरना तो बंद आ, रुकना तो बंद आ, राह पे चल बंद आ. बंदे आ रे बंदे आ, बंदे आ रे बंदे आ, राह पे चल बंदे आ. आज जे आपल्या वनाज कंपनीमध्ये रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? वनाज कामगार संघटना सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असते आणि यावर्षी वनाज इंजिनियर्स लिमिटेड हे आमच्या कंपनीचं 75 वर्ष अमृत महोत्सवी वर्ष आणि आमच्या वनाज कामगार संघटनेचं 50वं वर्ष हे सुवर्ण महोत्सवी वर्ष हे दोनाचं एकत्र आला. बुद्ध शर्करा योग एकत्र सुरू त्यानिमित्त कुठलंतरी एक सामाजिक बांधिलकीचं भान ठेवून आम्ही सर्व युनियन पदाधिकारी, असोसिएशनचे पदाधिकारी या सर्वांनी मिळून या निमित्त काहीतरी सामाजिक काम करावं या हेतूने रक्तदानाचं काम आम्ही आज हाती घेतलं होतं आणि आज तो कार्यक्रम आज गोलक ब्लड बँकेच्या वतीनं आम्ही इथं राबवलेला आहे. आम्हाला सर्व कर्मचारी वर्ग, आमचे कॉन्ट्रॅक्टचे कर्मचारी बंधू भगिनी आणि आमचे युनियनचे सभासद बंधू भगिनी, तसेच असोसिएशनचे सर्व सभासद बंधू या सर्वांनी यामध्ये सहभाग घेऊन मोठा हातभार लावलेला आहे आणि मला सांगायला अभिमान वाटतो की निश्चितपणे 100 आकडा आम्ही निश्चितच पार करू आणि एक थोडंफार पुन्हा कुणाची पाकळी म्हणून एक सामाजिक काम आम्ही केलं त्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतोय आणि असंच एकूण पुढेही काम आमच्याकडनं होत राहील आणि या कार्यामध्ये आमचे सर्व युनियन पदाधिकारी, सर्व कामगार बंधू, असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, सर्व अधिकारी वर्ग यांनी आम्हाला जे सहकार्य केलं, कंपनीचे सहकार्य मिळाले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. बंदया रे बंदया, बंदया रे बंदया, राह पे चल बंदया. रुक जा रे बंदया, ये रात जरा सी है, बात समझ बंदया, कुछ देर ही बाकी है. रख यकी आंखों से बादल आज हट जाएगा, चांद तेरी आंखों में बंदया चल के आएगा. आज जे आपल्या कंपनीत रक्तदानाचा कार्यक्रम झाला त्याविषयी थोडीशी माहिती देऊ शकता का तुम्ही? ह्या कंपनीचा आता ह्या वर्षी अमृत महोत्सव वर्ष म्हणून आपण साजरा केलोय. त्याचबरोबर वनाज कामगार संघटना याचा सुवर्ण महोत्सव आपण साजरा करत आहोत आणि ह्या दोन्ही यांच्या संगमातर्फे आपण आज रक्तदानाचा एक महायज्ञ करत आहोत की ह्या महायज्ञामध्ये जास्तीत जास्त रक्तदान कसं करता येईल ते आपण सर्वजण प्रयत्न करत आहोत आणि ते प्रयत्न आपण यशस्वीरित्या आज वनाज युनियन संघटना आणि वनाज असोसिएशन यांच्या वतीने पूर्ण करायला होत आहे. आज आपण पाहिलेल्या 100 बाटल्या ह्या पूर्ण झालेल्या आहेत.
पानसे सर, तुमची रक्तदानाची कितवी वेळ आहे? नमस्ते, माझं नाव विद्याधर पानसे. मी गेली 32 वर्ष वनाज कामगार संघटनेचा सभासद, वनाज कामगार संघटनेमध्ये काम करत असून ही माझी रक्तदानाची कमीत कमी 10 ते 12 वेळावी वेळ आहे. जेव्हा जेव्हा रक्तदान शिबिराचा युनियननी संघटनेने जेव्हा कार्यक्रम राबवला किंवा बाह्य संघटनांनी जेव्हा जेव्हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम राबवला त्यावेळेस मी आवर्जून प्रत्येक ठिकाणी रक्तदान शिबिराला मी उपस्थित असतो. आणि या कार्यक्रमाला माझ्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही आताच्या नवीन पिढीला काय संदेश देऊ इच्छिता? आता माझं वय 57 आहे, तरी आपण याच्याप्रमाणे सर्वांनी रक्तदान करावं अशी माझी सर्वांना नम्र विनंती आहे. माना कि मुश्किल तुम्ही तुमची रक्तदानाची कितवी वेळ आहे? माझी आठवी वेळ. आता रक्तदान हे प्रत्येकाने केलं पाहिजे, कारण एक शास्त्रज्ञ असं आहे की रक्तदान रक्त हे प्रत्येकाला सत्य तयार करतं आहे. हे आपल्या शरीरात प्रत्येक वेळा 24 तासानंतर रक्त तयार होत, हे प्रत्येकाने रक्त आपलं जीवनात आले असून काहीतरी सार्थक झालं पाहिजे, त्यासाठी प्रत्येकाने रक्तदान केलं पाहिजे. माझं हे वैयक्तिक मत आहे, आपल्याला आपल्या आपल्या आयुष्यात आपल्यामुळे कोणाला फायदा होतो. सफर पर सो मुसाफिर हो, कहीं अगर तू रुका तो मंजिल आएगी ना फिर कदम. पाटील सर, आज जे आपल्या वनस कंपनीमध्ये रक्तदान झाले तर ते आतापर्यंत किती जणांनी रक्तदान केलं? सकाळीपासून आतापर्यंत, आता 5 वाजत आले, आतापर्यंत 112 जणांनी रक्तदान केलेलं आहे. ओके, अजून किती होईल काय तुम्हाला वाटतंय? 125 पर्यंतचा आपला आम्ही अंदाज, सध्या 125 पर्यंतचा अंदाज धरून चाललेलो आहोत. त्याच्या पुढे झालं तर आनंदच आहे. कदम मिलाए जा गगन गगन झुकाए.